ही बातमी आहे नाईट लाईफ बाबत. नाईट लाईफच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आता एकाकी पडलेले आहेत. गृहमंत्र्यांनी नाईट लाईफला आता विरोध केलेला आहे, त्यामुळे आता भाजपाने देखील आदित्यवर टीका केलेली आहे. नाईट लाईफची भीती निदान राष्ट्रवादीला तरी कळली असं आशिष शेलार यांनी ट्विट केलेलं आहे. आणि 27 जानेवारी पासून नाईट लाईफ शक्य नाही असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वक्तव्य केलं होतं. आणि आता त्यावरूनच भाजपाने आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे. नाईट लाईफची भीती निदान राष्ट्रवादीला तरी कळलेली आहे असं आशिष शेलार यांनी ट्विट केलेलं आहे. त्यामुळे आता नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. नाईट लाईफ बाबत 22 जानेवारीला या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी 27 जानेवारी पासून नाईट लाईफ सुरू होईल असं म्हटलं होतं. त्यामुळे मुंबईमध्ये मॉल्स, पब, बार 24 तास सुरू राहणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. परंतु आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, ते म्हणजे गृहमंत्र्यांच्या नाईट लाईफला त्यांनी विरोध केलेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणावरून आता भाजपने आदित्यवर टीका केलेली आहे. नाईट लाईफची भीती निदान राष्ट्रवादीला तरी कळली असं आशिष शेलार यांनी ट्विट केलंय. नाईट लाईफच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर टीका केलेली आहे. निवासी भागात हॉटेल, बार, पब आणि लेडीज बार 24 तास सुरू ठेवण्यास आमचा विरोधच राहील असं सांगतानाच लेडीज बार बाबत स्वतः स्वर्गीय आर आर पाटील यांनी व्यक्त केलेली भीती तरी राष्ट्रवादीच्या लक्षात आली आहे असं ट्विट आशिष शेलार यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता नाईट लाईफच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे एकाकी पडलेले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाईट लाईफला विरोध केलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की 27 जानेवारी पासून नाईट लाईफ शक्य नाही. या संपूर्ण संदर्भात आता भाजपने देखील महाविकास आघाडीवर टीका केलेली आहे. भाजपचे आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे. नाईट लाईफची भीती निदान राष्ट्रवादीला तरी कळली असं त्यांनी ट्विट करत म्हटलंय. पर्यावरण अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई. तृप्ती मॅडम, आपण पाहतोय की आदित्य ठाकरे यांनी एक निर्णय जाहीर केला होता, तो म्हणजे नाईट लाईफचा, आणि आता गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतायत की नाईट लाईफला विरोध असणार आहे, नाईट लाईफ शक्य नाहीये, आणि त्यावर आता आशिष शेलार यांनी देखील टीका केलेली आहे. तुमची प्रतिक्रिया? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी सध्या लाईफ चालू आहे ती व्यवस्थित चालू आहे. अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणं असेल, जसं आंध्र प्रदेशचं दिशा बिल आहे ते तातडीनं महाराष्ट्रात राबवणं, या गरजा असताना आदित्यजी ठाकरे तातडीनं सांगतात की 26 जानेवारीला जे आहे ते आम्ही नाईट लाईफ सुरू करू रात्री 12 नंतर वगैरे. आणि मला वाटतंय की आता त्यांच्यातच ताळमेळ दिसत नाहीये. आज गृहमंत्री सांगतायत की ते शक्य होणार नाही, आणि खरं तर आपण जर बघितलं तर पोलिसांवर खूप मोठा ताण या नाईट लाईफमुळे येणार आहे. आणि रात्रीचे जे मॉल आहेत किंवा पब आहेत किंवा अशा पद्धतीनं जी काही लाईफ सुरू होणार आहे त्यामुळे अवैध धंद्यांना चालना मिळणार आहे, किंवा बाकीचे जे काही खून, दरोडे अशा ज्या काही गोष्टी घडतात, मला वाटतं की त्याला जास्तीत जास्त जे आहे त्या नाईट लाईफमुळे अनेक घटना अशा गंभीरतेनं घडू शकतात. त्यामुळे कायदा सुव्यवस्था जर पुन्हा एकदा व्यवस्थित राखायची असेल तर मला वाटतं की गृहमंत्र्यांना त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं खूप अवघड होईल. त्यामुळे आदित्यजी ठाकरे यांनी कुणालाही विश्वासात न घेता अशा पद्धतीनं तो निर्णय कसा जाहीर केला आता याचंच जे आहे ते आपल्याला निरीक्षण करावं लागेल. परंतु गृहमंत्र्यांच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. सगळ्यात महत्वाचं महिलांच्या असुरक्षिततेचा जो प्रश्न आहे, आंध्र प्रदेशमध्ये दिशा बिल लागू शकतं,
महाराष्ट्रामध्ये ते तातडीनं करावं. नाईट लाईफ किंवा पर्यटनासाठी ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या त्या प्राधान्यानं केल्या पाहिजेत. परंतु आता जे काही गरजेचे विषय आहेत, राज्यामध्ये जे काही महत्वाचे विषय आहेत, ते करणं गरजेचं आहे. आणि पर्यटनाच्या नावाखाली अशा पद्धतीनं नाईट लाईफ सुरू करून बंपकपणा करणं जे आहे ते मला वाटतं या महाविकास आघाडी सरकारने थांबवलं पाहिजे. आणि मला आदित्यजींना विनंती करायची की आपण नवीन विचारत आहात. नाईट लाईफच्या संदर्भामध्ये आपले वेगळे विचार असू शकतात, परंतु नाईट लाईफ हा सर्वसामान्यांसाठी नाही. रात्रीच्या वेळेला सर्वसामान्य माणूस कोणीही तिथं जाणार नाही, त्यांना कुठल्याही गरजेच्या वस्तू तिथं नसतात. आता ज्या काही तातडीच्या सेवा आहेत, मग मेडिकलच्या असेल किंवा इतर असतील, त्या 24 तास उपलब्ध असतात. अगदीच अगदीच. आदित्य ठाकरे हे युवा मंत्री आहेत, नवीन विचार आहेत, परंतु महाविकास आघाडीमध्ये या मंत्र्यांचं ताळमेळ दिसत नाहीये असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि आपण पाहतोय ठाकरे सरकारने ज्या मुद्द्यांवर लक्ष द्यायला हवं ते सोडून इतर मुद्दे चर्चिले जात आहेत असं म्हणणार. तृप्ती मॅडम, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो. आपण पाहतोय की महाविकास आघाडीमधले हे मंत्री यांच्यामध्ये ताळमेळच दिसून येत नाहीये. मग आदित्य ठाकरे हे नवीन मंत्री आहेत, नवीन विचार आहेत, साहजिक आहे, परंतु आदित्य ठाकरेंचा हा हट्ट दिसून येतोय का? हो, निश्चितच. आपण जर बघितलं तर आदित्य ठाकरेंनी यापूर्वी सुद्धा ही इच्छा व्यक्त केलेली होती आणि आता हा मुद्दा रेटून न्यायचा, कुणालाही विश्वासात न घेता अशा पद्धतीचं त्यांनी का स्टेटमेंट जबाबदार व्यक्तीने दिलं तेही बघावं लागेल. आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आता 3 पक्ष एकत्र आहेत, त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण जर नाईट लाईफचा जर विचार सुरू करण्याचा केला तर सगळ्यात मोठी जबाबदारी ही गृहमंत्र्यांकडे आहे. आणि गृहमंत्र्यांना माहीत नसणं, मंत्रिमंडळाची अजूनही मंजुरी नसणं आणि त्याच्या बाबतीत सगळ्यांना एकत्र घेऊन विचार न करून अशा पद्धतीचा निर्णय जाहीर करणं, मला वाटतं याच्यामध्ये यांच्या सर्वांमध्येच कुठंतरी म्हणजे या विषयाला धरून जे आहे ते एकमत नाही हे दिसून येतंय. अशा आणि त्यामुळेच गृहमंत्र्यांना 26 जानेवारीला आपण बघतो की प्रजासत्ताक दिन असतो, पोलिसांवर ऑलरेडी मोठा ताण असतो आणि पोलिसांना सुद्धा काही त्यांच्या प्रवक्त्यांकडनं सांगितलं जातं की पोलीस सुद्धा याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करतात. परंतु शासनाने जर अशा पद्धतीचा निर्णय राबवला तर पोलिसांना त्याची इम्प्लिमेंटेशन करणं हे खूप गरजेचं असतं. परंतु पोलिसांवरचा ताण आणि वाढती गुन्हेगारी हे सगळं पाहता मला वाटते की अहमदाबादमध्ये नाईट लाईफ सुरू आहे किंवा लंडन मध्ये सुरू आहे म्हणून तातडीनं मुंबईमध्ये केलीच पाहिजे अशातला भाग नाही. हा केली तरी कशा पद्धतीनं केलं पाहिजे. आणि मग नाईट लाईफ मध्ये तुम्हाला पबच सुरू करायचे, तुम्हाला बार सुरू करायचे, मॉल सुरू करायचे, त्यापेक्षा जे काही गरजेच्या वस्तू आहेत त्या सुरू करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जर असा काही आदित्यजी ठाकरे हट्ट करत असतील तर मला वाटते की माननीय उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांचा हट्ट पुरवण्यापेक्षा सर्वसामान्यांना जे योग्य आहे त्याचीच अंमलबजावणी आणि तसा कायदा करणं गरजेचं आहे. नक्कीच. धन्यवाद तृप्तीजी तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण पाहतोय आता नाईट लाईफच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे एकाकी पडलेले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाईट लाईफला विरोध केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर भाजपने आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे. नाईट लाईफची भीती निदान राष्ट्रवादीला तरी कळली असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं. तर यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. 24/7 मुंबईमध्ये चालू करावं जेणेकरून मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्व लोक इथे व्हिजिटर्स येतात, त्याच्यामुळे नाईट लाईफ चांगलं राहिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी येत आहे. आमच्याही सुद्धा काही मंडळी त्याच्या बाबतीतलं वक्तव्य केलं आहे, पण याच्या बाबतीत सर्व माहिती घेऊ की कशा पद्धतीने नाईट लाईफ किंवा 24/7 चालू केल्यानंतर त्याचा ताण यंत्रणेवर किती पडू शकतो याची संपूर्ण माहिती घेऊन राज्य शासन त्यावरती निर्णय घेईल. तर आपण नुकतंच पाहिलं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या नाईट लाईफला ता विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळे नाईट लाईफच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे एकाकी पटलेले आहे. आणि या संपूर्ण संदर्भात भाजपने देखील महाविकास आघाडीवर टीका केलेली आहे, आदित्य ठाकरेंवर टीका केलेली आहे. नाईट लाईफची भीती निदान राष्ट्रवादीला तरी कळली असं आशिष शेलार यांनी ट्विट केलेलं आहे.
त्यामुळे आता नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. नाईट लाईफ बाबत 22 जानेवारीला यासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याची देखील माहिती मिळते. त्यामुळे आता 26 जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू होणार की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. नाईट लाईफच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे एकाकी पडलेले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या नाईट लाईफला विरोध केलाय. दरम्यान लक्षवेधी या चर्चेत आम्ही याच मुद्द्यांचा ओहापोहा केला होता. पाहुयात ही चर्चा. राज्याच्या पर्यटन मंत्री या नात्यानं आदित्य ठाकरेंच्या मनाप्रमाणे होत असेल तर मूळ विषय हा कामगार आणि गृहशी पण संबंधित आहे. ते मंत्री अजून यावर काहीच बोलताना दिसत नाहीयेत. कारण चिंता कुठली आहे? चिंता ही आहे की 24 तास दुकानं उघडी राहिल्यानंतर कामगारांच्या 3 पाळ्या सुरू होणार आहेत का, की आत्ता जी माणसं काम करतायत त्यांनाच 12-12 तास राबवलं जाईल आणि कामगारांचं शोषण सुरू होईल. कामगार विभाग या निर्णयाशी थेट संबंधित असतो. याआधी कामगार मंत्री म्हणून नवाब मलिकांचा निर्णय याच कारणांच्या आधारे मागे पडला होता. तेव्हा मनीषाजी यावरही बोललं पाहिजे. निर्णय करण्याची गरज कामगार विभागाला असताना पर्यटन मंत्री हस्तक्षेप करतात का कामात? अजिबात नाही. हा पर्यटनाचाच एक भाग आहे. इतर मंत्र्यांच्या तुम्ही अजून प्रतिक्रियाच विचारल्या नाही आहेत. रोहित पवारांची प्रतिक्रिया आली आहे, त्यांनी स्वागत केलेलं आहे. सुप्रियाताई सुळेंनी याचं स्वागत केलं आहे. तुम्ही अजून त्या मंत्र्यांना विचारलंच नाही तर तुम्हाला कसं कळणार त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? असं तर्क आधारित तुम्ही म्हणू शकता रोहित पवार आणि सुप्रियाताई हे काही महाराष्ट्राचे मंत्री नाहीत. पण ठीक आहे, गणेश खंडकरांना एक संधी देऊ पटकन. आपण गणेश खंडकर हा थोडासा एकमेकांच्या अधिकारातला हस्तक्षेप मानायचा का समन्वयानं केलेलं काम समजायचं? प्रसादजी, असं आहे की तुम्ही मला जे जो आता प्रश्न विचारलात त्याचे दोन अर्थ निघतात. असं आहे की आदित्य ठाकरेंनी निर्णय घ्यायचा त्याचं समर्थन सुप्रिया सुळेंनी करायचं, रोहित पवारांनी करायचं, आणि मग अजित पवारांनी निर्णय घ्यायचा त्याचं स्वागत आदित्य ठाकरेंनी करायचं. एकूणच कारभार चांगला चाललेला आहे असं एक दाखवण्याचं गेल्या काही दिवसांमध्ये चित्र आहे. गणेश, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पण स्वागत केलेलं आहे कार्यकर्ता म्हणून. अहो आता मला बोलू द्या, मी स्वागतच केलंय. मी काय विरोध, अहो ताई मी विरोध नाही करत आहे. तुम्ही मला प्रसादजींनी ज्या अँगलने प्रश्न विचारला मी त्या अँगलने उत्तर देतोय. तुम्ही मला प्रसादजी आता प्रश्नांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप आहे का, तर तुम्हाला मी पुढचंही सांगतो. द्या द्या द्या, मी मुद्द्यावरच येतोय. तुम्ही मला दोन्ही अर्थाने विचारलं म्हणून मी सांगतोय. बरोबर. की या बाबतीत गृहमंत्र्यांची भूमिका काय आहे? अनिल देशमुखांची स्टेटमेंट आली का? तर अजिबात आलेली नाही. कामगार मंत्र्यांची आली का? तर आली नाही. मी तुम्हाला मगाशी मुंबई महापालिकेत त्याची चर्चा झाली त्यावेळेला मी तिथे होतो. तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न सांगतो ज्या चर्चेत तुम्ही घेतलेला नाहीये. कमला मिलमध्ये ज्या वेळेला टेरेसवरच्या त्या हॉटेलला आग लागली अशी घटना मुंबईमध्ये या दरम्यान जर झाली तर त्या संदर्भातली काय भूमिका असेल आणि त्यावेळेला आग लागल्यानंतर त्याचा वाचवण्याचा कुणी प्रयत्न केला आणि ती काय भूमिका असेल हे आताचं राज्य सरकार स्पष्ट करेल का? हे शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी सांगावं. तर हे संपूर्ण प्रकरण ज्यामुळे सुरू झालंय आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्या गेटेड कम्युनिटीमध्ये म्हणजे जिथे जिथे मॉल्स आणि मिल कंपाऊंड आहेत तिथे आज जिथे रहिवासी नाही आहेत तिथे सगळ्या इटरीजना थिएटर्सना दुकानांना आपण 24 तास खुलं राहण्याची संधी दिलेली आहे. म्हणजे आपण एन्फोर्स नाही करत आहोत, आपण एनेबल करत आहोत. ज्यांना 24 तास ठेवायचं उघडं 24 तास येऊ शकतात, ज्यांना 3 तास ठेवायचं 3 तास येऊ शकतात. आता अंमलबजावणी आपण 26 तारखेपासून ट्रायल रन सुरू करतो. तर यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे. सर, आपण पाहतोय की आता हे नाईट लाईफची घोषणा केलेली आहे, निर्णय जाहीर केलेला आहे, तो होईल नाही होईल पुढची गोष्ट आहे, परंतु जर नाईट लाईफ सुरू झाली तर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतात? मी
कालच आपल्याला डिबेटमध्ये सांगितलेलं होतं की नाईट लाईफ चालू झालं तर सर्वात मोठा ताण जो आहे हा पोलिसांवरती जास्त येणार आहे. आपण जर आजची परिस्थिती बघितली तर दिवसा आपल्याकडे रॉबऱ्या होत असतात पोलीस असताना सुद्धा, की पोलिसांची संख्या किती आहे प्रत्येक शहरामध्ये हा एक वेगळा विषय आहे. आपल्याकडे खूप अपुरी संख्या आहे की दिवसा दुकानं लुटली जात असतात, दुकान बँकांमध्ये चोऱ्या होत असतात, त्यानंतर इतर त्या ठिकाणी महिलांवरचे अत्याचार रोडवरती होत असतात, चेन स्नॅचिंग सारखे प्रकार दिवसा गर्दीच्या वेळेस होत असतात. आणि जर हे नाईट लाईफ चालू झालं तर मला वाटत नाही की आता रोजगार त्यातून किती उत्पन्न होणार आहे किंवा त्यातून किती लोकांना त्यातून उत्पन्न मिळणार आहे हे मला माहित नाही. परंतु जर असं चालू झालं तर आज आपण बघितलं तर मॉलमध्ये कित्येक मॉल जे हे आज ओस पडत चाललेले आहेत, दुकानांमधली जी खरेदी आहे ती कमी होत चाललेली आहे. हे जे जनरेशन आहे माननीय मंत्री महोदयाचं जनरेशन जे आहे, ह्या जनरेशनचीच लोक आजकाल घरात मध्ये बसून ऑनलाईन सर्व गोष्टी मागवत असतात. मला समजत नाही याच्यामध्ये की खाद्यपदार्थ हे रात्रीची किती लोक हे खात असतात. म्हणून मी काल सुद्धा माझ्या डिबेटमध्ये हेच सांगितलेलं होतं की प्रायोगिक तत्वावरती काही जर चालू करायचं असेल तर त्याला लॉ अँड ऑर्डरला कुठली बाधा येणार नाही. अशा पद्धतीच्या कुठल्या तरी त्या ठिकाणी तुम्ही स्टॉल खाण्याचे चालू करा, रेस्टॉरंट जे स्टँडर्ड असतील असे रेस्टॉरंट ठराविक एरियामधले ठराविक, जसं तुम्ही आज मेडिकलची 24 तास दुकानं उघडे असतात बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की 24x7 ते उघडे असतात. नक्कीच भानुप्रतापजी, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल.